कल्याण महापालिक शासनाचा निषेध करा। शासनाचा तो निषेध आहेच आहे। आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश व्हायचा नाही, बघून आमचा जाहीर निषेध। आम्हाला जायचे नाही, त्याचाही जाहीर निषेध। 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवण्यात यावी। स्वतंत्र नगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाहीर निषेध। येण्यासाठी दुटुप्पी भूमिका वाटते, कारण तुमचे अर्धेच गावाची लोक म्हणतात की आम्हाला नगरपालिका जायचं, तुम्ही म्हणता नाही, हे याचा सोक्षमोक्ष म्हणजे तुमचं ठाम निर्णय नाहीये का? हे तुमचं चुकीचं आहे, चुकीचं तुम्हाला वाटतंय, कारण आमचा पूर्णपणे बहिष्कार आहे त्यांच्यावर आणि सगळ्या टोटली गावांना, 27 गावांच्या सर्व नागरिकांचा याला विरोध आहे, शासनाच्या या भूमिकेला विरोध आहे। हे तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट करा। आमची भूमिका अशी आहे की आम्ही ज्या टायमाला म्हणजे पूर्वी आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 12 वर्ष समावेश होतो आणि समाविष्ट असताना सुद्धा आमचा 12 वर्ष कुठलाही विकास झाला नाही, कुठल्याही सुविधा झाल्या नाही आणि त्या सुविधा नाही झाल्या कारणाने आम्ही 27 गावांनी संघर्ष केला। आज 20 वर्ष संघर्ष करून आम्ही ही नगरपालिकेतून बाहेर आलो आणि स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली। स्वतः ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतचा कारभार एकदम सुरक्षित चाललेला आहे आणि ज्या ग्रामपंचायतनी ज्या सुविधा केलेल्या आहेत या 12 वर्षात आम्हाला नगरपालिकेने सुद्धा सुविधा दिल्या नव्हत्या। त्याच्यात आम्ही 12 वर्षे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये होतो, त्या टायमाला नगरपालिकेने या चिंचपाड्या गावावर पाण्याचे 7 लाख रुपये कर्ज करून ठेवलेला होता। तो कर्ज आम्ही ज्या वेळेस त्यांच्यातून बाहेर निघालो त्यावेळेस हा ग्रामपंचायतनी 7 लाखाचा कर्ज फेडलेला आहे। म्हणजे ग्रामपंचायत आमची किती सक्षम आहे की आम्ही नगरपालिकेचं कर्ज फेडू शकतो आणि आज जी नगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे, ज्याच्यावर 850 करोड रुपये कर्ज आहे, त्या नगरपालिकेला आम्ही जाहीर निषेध करतो की आम्हाला त्याच्यात समावेश व्हायचं नाही। तुमचं म्हणणं काय ऍक्च्युअली? आमचं म्हणणं असं आहे की 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवून द्यावी, एकतर स्वतंत्र नगर परिषद बनवून द्यावी, ही आमची शासनाला विनंती आहे। ज्या टायमाला आम्ही बहिष्कार टाकला, बहिष्कार टाकण्याचं कारण पंचायत समिती जिल्हा परिषद या दोन्ही गोष्टींना आम्ही बहिष्कार टाकला। कल्याण डोंबिवली कल्याणमध्ये माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते, हे आल्यानंतर पंचायत आपल्या 27 गावाचे संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि मुख्यमंत्र्यांना भेटताना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिली की तुमची 27 गावांची नगरपालिका या नगर परिषद बनवण्यात येईल आणि त्यांनी आश्वासन दिल्या कारणाने आम्ही हा बहिष्कार टाकला। याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या जनतेची फसवणूक केली, या समितीची फसवणूक केली, या 27 गावांची फसवणूक केली आणि आज या 27 गावाचा ग्रामपंचायतीची सर्व ठिकाणी विकास झालेला आहे, आम्हाला पाण्याच्या सुविधा आहेत। आज तुम्ही सांगा ज्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 32 वर्षे जी गावं राहतात त्या गावांचा विकास झाला नाही। तुम्ही आता तुम्ही बघा, बनेली झाला, टिटवाला झाला, या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून टँकरने पाणी पुरवठा म्हणजे पाणी विकत घेतलेला असतो। या 27 गावांच्या स्वतःची पाणी योजना आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 मिनिटात जो पाणी भेटतो तर ग्रामपंचायत आम्हाला 2.5 तास पाणी देतो। मग आम्हाला ग्रामपंचायत चांगली आहे की नगरपालिका चांगली? पण परवा दिवशी तुम्हाला पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आणि तुम्ही इकडे जाणार, त्याच्याबद्दल काय झालं? त्याच्यात तुम्हाला एक सांगतो, हा महाराष्ट्राचा पालकमंत्री आहे, त्या कारणाने आम्ही त्याच्या त्यांच्या कुठेतरी शब्दाला मान ठेवून त्यांनी आम्ही ज्या टायमाला जे आर निघाला तसं बोलत आहे। ॲक्च्युली शासन हे चुकीचा निर्णय झालेला आहे, कारण की ज्या टायमाला जे आर काढतात त्या टायमाला कुठल्याही 27 गावांना कुठल्याही विश्वासात न घेताना किंवा संघर्ष समितीला विश्वासात न घेताना त्यांनी जे आर काढला आणि जे आर काढल्यानंतर आम्हाला फेसबुकवर नेटवर माहिती पडतो, नेटवर माहिती पडल्यानंतर आम्हाला संपूर्ण 27 गावांना माहिती पडली। माहिती मिळाल्यानंतर आम्ही 18,000 हरकती घेतल्या। शासनाचा निर्णय काय आहे, जनतेची विचारणापूस करणं हे शासनाचं काम आहे। त्याच्यानंतर आमच्या 18,000 हरकती केल्यानंतर आम्हाला त्यांनी नोटिशी काढल्यानंतर आम्हाला 12-13 तारखेला आम्हाला सुनावणीसाठी बोलवलं। आमच्या 12-13 तारखेला सुनावण्या घेतल्या,
सुनावण्या घेतल्यानंतर 27 गावांनी विरोध केला, 100% विरोध होता, फक्त 2% विरोध नव्हता। त्याच्यानंतर 12 कोणीही अधिकारी आला ते त्याला इतना वापस जाता येणार नाही। आज समाज, आज 27 गाव ही पेटून उठलेली आहेत, कारण का समाजावर 27 गावावर अन्याय। आता त्याची परिस्थिती सांगतो तुम्हाला की आज मुंबई मधून लोक इथे राहायला आलेले आहेत। कशा कारणाने? की ग्राम पंचायत मध्ये सुविधा वाढलेल्या आहेत, त्याचा टॅक्स कमी आहे, सर्व गोष्टीचा कर कमी आहे, आणि ती लोक तिथनं आलेली डबल त्याला त्याच युरीमध्ये ढकलायचे नाही। आम्हाला सुद्धा आम्ही निषेध करतो, आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आमचा जाहीर निषेध। शासनालाही जाहीर निषेध, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाहीर निषेध।